मध्ये तर टॉस जिंकलाय नाणेफेकीचा कॉल हा मासोबा संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे बीसीसी उसरगर अर्थातच वेताळेश्वर उसरगर संघास सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. पण विशाल म्हात्रे आणि केतन ही सलामीची जोडी ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय तो विशाल म्हात्रे स्ट्राईक वरती पाहतोय. गोलंदाज तेजस म्हात्रे तेजस भोईरला पाहतोय. पण मगाशी पाहिलं त्यांना एक ऑफिसियली जीटीसी साठी काम करतात आणि आता मात्र मैदानामध्ये उतरल्यात. नेहमीच माणेरा संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा मात्र पहिलं षडक ते घेऊन येतात आपल्या संघाच्या बाजूने. पाच षटकांचा हा मॅच असेल. तर सामना त्वरित सुरू करायचा आहे. सामने सुरू होतोय. अडीकडे पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. गोलंदाज तेजस भोईर एक तेज गोलंदाज पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल मॅचचा विशाल साठी होता. ड्राईव्ह करतो चेंडूला डीपेक्सचा कव्हरला एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. पहिल्याच चेंडूवरती स्वतःचं आणि संघाचं अकाउंट खातं खुलं केलं जातं एक दोन या धावसंख्येवरती. पाच षटकांचा सामना असेल आणि स्पर्धेचा नियम आहे धावसंख्या आपल्याला कंपल्सरी चेस करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता या वेळेस मात्र ऑन साइडला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. थोडस फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा मात्र उचलला जातोय दोन दाब्याने. थोडस ऊन या मैदानावरती पाहतोय. गेले तीन चार दिवस मात्र पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. कारण जरी पावसाळी स्पर्धा असली तरी सुद्धा मात्र काल आणि आज सुद्धा मैदानावरती कडक ऊन पाहायला मिळालं. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता हलकस अपील केलं गेलं होतं. चांगले चेंडूची सांगता ठिकाणी पाहायला. पहिल्या दोन बॉल्स वरती मात्र चार रन्स आल्या. त्याच्यानंतर मात्र तिसरा चेंडू डॉट फेकला गेलाय तेजस भोईरच्या माध्यमातून. आज मात्र या ठिकाणी आठ संघ आपलं नशीब आजमावतात. पुन्हा एकदा ऑटड्रॉ पाहायला मिळतो. या वेळेस मात्र डिपिश कव्हरला चेंडू जातोया एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न थोडस मिसफील झाली आणि त्याचा फायदा मात्र उचलला गेलाय दोन या धाब्याने. दोन धाबा आणखीन धावपळकावरती सहा धावा
चालत होतेपर्यंत म्हटलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला तेजस बोईरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जागा बनून खेळलाय मात्र एक धाबेसाठी. दुसरी धाबेचा प्रयत्न पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहतो. ज्या ठिकाणी मात्र एक धाब होत्या त्या त्या ठिकाणी या दोन धाबा पाहायला मिळाल्या. एकीकडे चांगली गोलंदाजी पाहतोय तर क्षेत्ररक्षक मात्र साथ देत नाहीये गोलंदाजाला. चेंडूची पैकी सुद्धा सुरेख होताना पाहतोय आपण तेजेसची. पाच चेंडू फेकले गेल्यात आणि विशाल मात्र आठ या धावसंख्येवरती खेळतोय. स्वतःने पाच चेंडू फेस केल्यात. शेवटचा चेंडू या षडकामध्ये ऑफ साईडला चेंडूची लाईन ठेवली होती. कीपर त्या ठिकाणी बीट होतोय आणि वाईडचा इशारा पंच करतात. वन प्लस वन पुन्हा एकदा या दोन दबा. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मध्ये. एक चेंडू खराब फेकला गेलाय. हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. एज लागले कीपरच्या भरून चेंडू थर्डमॅनच्या दिशेला. खराब क्षेत्ररक्षण आणि या चार दबा. पाच चेंडूला पकडायला पाहिजे होते मात्र करता आले नाहीये. आणि ज्या ठिकाणी एक धाव होती तिथे मात्र या चार धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या पाहतोय आपण धावपळकावरती. 14 धावा बिनबाद 14 अशी चांगली अशी सलामी आतापर्यंत पाहायला मिळाली या भुसारगर संघाच्या वतीने. तर दुसरं षटक पाहायला मिळतो आपल्याला ऋषिकेश बोईरच. पहिलं षटक तेजसने फेकलं 14 धाबा खर्च केला गेलाय. शेवटच्या चेंडूवरती मात्र थोडं मिसफील पाहायला मिळालं आणि ते चार धाबा शेवटच्या बॉलवरती आल्या त्या भुसारगर संघासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना विशाल आणि केतन साठी पहिला चेंडू होता फुल टॉसचा भिरकावून दिलाय मात्र टायमिंग जुळलं नाहीये. आणि तेजस बोईट या ठिकाणी आले जेल खाली. जेल टिपला जातोय सुंदर जेल. आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो विशाल मात्रेच्या स्वरूपामध्ये. बीसीसी संघाला लागणारा एक मोठा आदरा. फार मोठा आदरा लागतो या ठिकाणी कारण सुरुवात छान केली होती. जरी सुद्धा मोठे फडके आले नव्हते मात्र एकेरी दुहेरी दाबाना प्राधान्य देत चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये. मात्र दुसऱ्या षटकात ऋषिकेश बोईरने चांगली विकेट संपादन केली आहे. वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये अमित पाटीलला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी पाहतोय आपण अमितला. 14 धावा झाल्यात. केतन चार या धावसंख्येवरती खेळतोय. चांगला फटका या वेळेस मात्र लॉंग ऑफच्या वरून. ग्रेट टाइम आणि या षटकार वीस धावा. धावपळकावरती अद्यापर्यंत जरा
या ठिकाणी पाहतो आमचे साथी समालोचक मित्र ओंकार शेट्टे यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत असेल. ओंकार या ठिकाणी पाहतोय, डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता, तर त्यांचा आवाज आपण सुपर संडेला या ठिकाणी ऐकू शकाल. ओंकार यांना तर 21 जाबा दापडकरवरती प्रथमच स्ट्राईकला अमित पाटील असेल. दुसरे षडक मार्गस्थ पहिल्या बॉलवरती फलंदाज बाजाला, दुसऱ्या चेंडूवरती षडकार पाहायला मिळाला. हा चेंडू शाळंपूल करतो, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र साधा सोपा झेल त्या ठिकाणी सोडला जातोय. दोन धावा पूर्ण, तिसरे धावेचा प्रयत्न आणि तीन धावा सुद्धा. पाय या ठिकाणी थोडस लेझी क्रिकेट, बघा झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय लगेचच साधा झेल होता, बॅकवर्ड स्क्वेअर लगला डीपला होते आणि त्या ठिकाणी मात्र झेल सुटला गेला, त्याचं रूपांतर तीन धावेनी. हा चेंडू थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न होता, मात्र पडल्यानंतर थोडा बाहेर निघून गेलाय चेंडू. दाट चेंडूची सांगता, स्ट्राईकला तेजस केतनला पाहतोय आपण या ठिकाणी. हा चेंडू आख्यातन स्टेअर करतोय चेंडूला गोलंदाज, मात्र चेंडू वरती दुसरे धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेझी क्रिकेट, चुका आणि चुकाच कायले जातात या ठिकाणी. माणेरे संघ क्षेत्ररक्षण करत असताना मैदानावरती दोन धावा मिळाल्या. षडक मात्र समाप्त होतोय, दोन षडकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावसंख्या 26 जाबा. धापडकेवरती 13 पूर्णांकाची सरासरी या प्रति षटकामागे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 14 धावा होत्या, दुसऱ्या षटकात 12 धावा आल्यात. एका फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त केलं होतं ते ऋषिकेशने. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती, पहिल्या चेंडू वरती एक धाव एक पटली गेली आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती केतनच्या मार्फत. एक चौकार एक षडकार मारण्याकडे खेळ करतोय. थोडासा बाउन्स या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय, निश्चितच ऑन केलं जातोय. या ठिकाणी चांगला चेंडू होता, दाट चेंडूची सांगता सफलता. 27 धावा या धापडकेवरती आल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालीय.
एक फलंदाज गमावला आतापर्यंत या उसरगड संघाने. यावेळी चेंडू लेग स्टंपला, पंच मात्र वाईट दर्शवतात. एक अवंतर रूपाने धाव मिळतोय ती या संघाला. आज मात्र या मैदानावरती पाहिलं तर मोठी मोठी धावसंख्या उभी केली जाते आणि ती चेस सुद्धा दोन्ही संघांनी केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये 64 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 58 धावा पाहायला मिळाल्या. या बेलेस मात्र पंच नोचा इशारा करतात आणि फ्रेट, याच फ्रेटचा इशारा मगाशी सुद्धा ऑन केलं होतं त्या गोलंदाजाला. एका षटकात आपण फक्त एकच बाउन्स पडू शकता, मात्र या ठिकाणी दुसरा बाउन्स केलाय त्यामुळे पंचांनी हा न घोषित केलाय. तर पाहतोय आपण तिसरे षटक अर्गस असताना हा चेंडू ड्राइव्ह करतोय, मात्र एज लागली आहे. या ठिकाणी डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता, तर पान 9 बॉल होता त्यामुळे जीवनदान मिळतोय ते फलंदाजाला. हा चेंडू अतिशय सुरेख होता, पण सुरेख टप्पा बऱ्याच काळानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, जो डार्ट चेंडू या ठिकाणी फेकला जातोय गोलंदाजाच्या मार्फत तेजस भोईर. तर तिसरे षटक आता सण आपल्या संघाच्या वतीने स्ट्राईक प्रथमच अमित. हा चेंडू लेग स्टंपला होता, मात्र पडल्यानंतर निघून जातो. कीपरने मात्र अडवला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी दुसरी धाव पाहतो आपण. फलंदाज बादियास लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव होती, तर दुसरी धाव घेत असताना फलंदाज अमित पाटील बाद होतोय. स्कोर 31 31 जाबा. तेजस मात्र मैदानावरती येतोय चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. हा चेंडू या बेलेस मात्र पंच बाहेरचे कुण करतात, कारण पडल्यानंतर चेंडू बराच बाहेर निघून गेलाय त्यामुळे पंचाने हा स्वेअर घोषित केलाय. तर या ठिकाणी आमचे पंच एकदा मात्रे यांचं आगमन झालंय, मोस्ट वेलकम. हा चेंडू पुल करतोय, या ठिकाणी डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते, मात्र त्यांच्या आपाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. वेगाने चेंडू फेकला होता, तेवढ्याच वेगाने हल्ला चढवला होता फलंदाजाने. चार धाबेसाठी 4 धाबा आल्यात, 3 षटकांचा खेळ पाहतोय संपलाय आणि 36 धाबा
धापडकभरती प्रथम फलंदाजी करत असताना अबुसरगड संघाच्या निश्चितचा बाराची सरासरी या ठिकाणी कायम पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 12 आणि तिसऱ्या षटकात 10. म्हणजे दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रत्येक षटकामध्ये हे आपल्याला पाहायला मिळाले. तर गोलंदाज विशाल भोईरला पाहतोय, पुन्हा एकदा एक तेज गोलंदाज. तर चांगली गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी. धाबांचा वेग चांगला आहे. हा चेंडू या वेळेस मात्र ड्राईव्ह करतोय. बराच वेळ चेंडू हवेत होता, चेंडूने मात्र चकमा दिलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाला 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगला ताळमेळ या ठिकाणी 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती मात्र 3 धावा पूर्ण कंप्लीट केल्या गेल्या. हा चेंडू या वेळेस दिशेपासून भरकटलाय. गोलंदाज एक दाब आणखीन अवांतर रूपाने मिळतो ते संघाला. हा चेंडू बराच वेळ लाभत आहे. क्षेत्ररक्षक जेलखाली येतील का आणि झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. तर साधा झोपा झेल होता या ठिकाणी घेणं गरजेचं होतं. झेल सुटला आणि त्याच्यानंतर या 2 धावा 42 धावापर्यंत पोहोचला उसरगड संघ प्रथम फलंदाजी करत असताना. डिपेश कबरला चेंडू, 2 क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केले गेल्यात. जरी सुद्धा मोठे फटके येत नसले तरी सुद्धा मात्र या 2 फलंदाजांनी जास्त एकेरी दुहेरी धावा एकवटून मात्र स्कोर कार्ड वरती अलताडवाय. प्रत्येक चेंडूवरती मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, तर मात्र चेंडू चांगला होता सोडून दिलाय. एक डॉट चेंडू विशालला पाहतो आपण. चौथं षडक मार्गस्थ पुन्हा एकदा चांगला चेंडू, गुड लाईन अँड लेंथ. पहा किती चांगले आहे. चेंडू पडल्यानंतर थोडस आतमध्ये वळवतोय चेंडूला आणि 2 लागोपाठ डॉट चेंडू फेकले गेलेत. 1-2 गो. शेवटचा चेंडू षटकामध्ये आहे. चेंडू चांगला होता, ड्राइव करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज कीपर पुढे सरकले होते. मिसअंडरस्टँडिंग. पहा या ठिकाणी जेल सुटला गेला आणि तोपर्यंत 2 धावा. पाहायला मिळाल्या. 2 धावसंख्या पुढे सरकली 46 धाबा. या 4 षटक संपली गेले. 46 धाबा धापडकभरती पाहतो आपण. जर विचार केला माणेरे संघाचा तर एकाही गोलंदाजाला प्रभावशाली गोलंदाजी करता आली नाहीये. प्रत्येक गोलंदाजाने मात्र दुहेरी अंकामध्ये धाबा दिल्यात त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकात 10 आणि चौथ्या षटकात सुद्धा 10 धाबा आल्यात. त्यामुळे विचार विमर्श
शेवटचा गोलंदाज आशिष जोशी चा पर्याय या ठिकाणी पाहायला मिळतोय माणेरे संघाच्या वतीने. दोन फलंदाज मैदानावरती चांगले स्कोर कार्ड लटवलाय आणि माणेरे संघ निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला शेवटचं षटक. तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, अद्यापर्यंत एकही गोलंदाजाला तशी पाहिजे तशी गोलंदाजी व्यवस्थित करता आली नाहीये. शेवटचं षटक आशिष पहिला चेंडू होता कडारा फ्रार चेंडू आवेद क्षेत्रक्षक चेलकाली विशाल होते गुड कॅच आणि फलंदाज बाद झालं. तिसरा विकेट गमावलाय तो VCC उसरगर संघाने. निघत नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. हा चेंडू पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू अभ्यत होता, क्षेत्रक्षक पुढे आरोगले आले होते मात्र शेवटच्या क्षणाला थांबले. थोडे जागेवरती थ्रोपेकिपा खराब आणि आता मात्र मैदानावरती चाललंय काय या ठिकाणी पहा. ज्या धावा आहेत अवांतर रूपामध्ये जास्त धावा पाहायला मिळतात. चार धावा पूर्ण केल्यात त्या ठिकाणी धावून ज्या ठिकाणी एकच धाव होती जर वेगाने क्षेत्ररक्षक आले असते चेंडूपर्यंत तर निश्चित एकच धाव पाहायला मिळाली असते मात्र तसं काही झालं नाहीये. ओव्हर थ्रोपैकी केली आणि त्याच्यावरती मात्र पुन्हा एकदा या दोन धावा मिळाल्या. 50 कंप्लीट झाली आहे उसरगर संघाची 50 धावा या धावपळकावरती लावल्यात. पुन्हा एकदा तोच फडका यावेळेस मात्र गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक होते त्याला मात्र त्याच्या समोरून चेंडू निघून जातो या चार धाब्यासाठी. चार धाबा आणखीन त्यात ऍड होतील 54 धाबा. धापडकावरती शेवटचं स्लॉग ओव्हरच षडक मार्गस्थ असताना तर आज मात्र येडीगडी पाहिलं तर माणेरे संघाने थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यांचे मात्र तीन चार खेळाडू आज अनुपस्थित आहेत. प्रत्येक संघाच्या बाजूने तसं चित्र पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा चांगला फटका टाकवड स्क्वेअर लेगला होता क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे जातोय. दमदार चौकार. तर अट्टपण्य धाबा तर मात्र पाहतोय आपण ज्या दुसऱ्या सामन्यात अट्टपण्य धाबा मांडा संघाने कुठल्या होत्या त्या चेस केल्या होत्या. बडबली संघाने पहिल्या सामन्यात 67 धावा पाहायला मिळाल्यात आणि तिसरा सामना चांगला फटका डीप मिड विकेटला तो क्षेत्ररक्षक जेलवरती. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न कॉल दिला गेलाय. थ्रोपैकी येतोय तोपर्यंत दोन धावा तर कंप्लीट केल्यात. तर 60 धावा पर्यंत पोहोचतोय. मजळ मारतोय तो मात्र उसरगर संघ. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये.
फटका चांगला आहे, मात्र जास्त उंची गाठली आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक नाही आहे, झेल होणार नाहीये. मात्र दुसरे दावेचा प्रयत्न केला जाईल. थ्रो पैकी येतोय आणि तोपर्यंत फलंदाज मात्र बाद. यस, शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद. एक डाव, दोन डावा पूर्ण केल्यात आणि टोटल 62 डाबा त्या कुठल्या गेल्यात. 63 डाब्याच लक्ष असेल ते मात्र माणेरे संघासमोर. धन्यवाद जगदीश पाटील. उपस्थित तमाम लाडके गडसेकांचं पुनश्चा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहता अंपायर्स ग्रुप आयोजित अंपायर चषक 2019 वर्ष पहिलं. तर रेनी रबर बॉलची ही टूर्नामेंट खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पावसाची अपेक्षा प्रत्येकाला होती आणि मात्र काल देखील पावसाची गैरहजेरी आपण पाहिली. आज देखील हे चित्र पाहायला मिळते. आज देखील आपण पाहतोय पूर्णपणे लख्ख असा सूर्यप्रकाश पडलेला आहे, त्यामुळे कुठेतरी थोडीशी घोर निराशा आयोजकांची देखील झालेली, खेळाडूंची देखील झालेली आहे. कारण रबर बॉलची स्पर्धा आणि पावसाळी स्पर्धा म्हटलं की पावसाचं येणं फार गरजेचं असतं, तरच एक वेगळी रंगत एक वेगळीच मजा पाहायला मिळते. आउटफील्ड जेव्हा ओली होते, खेळपट्टी जेव्हा ओली होते, तेव्हा खरी परीक्षा असते खेळाडूंची. कारण एक प्रतिकूल परिस्थिती तेव्हा निर्माण होते आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या खेळाडूंना जेव्हा खेळावं लागतं
तेव्हा मात्र त्यांना त्यांचं कौशल्य आणि कसब जेव्हा पणाला लावं लागतं एक वेगळं चित्र पाहायला मिळतं, एक वेगळी रंगत असते. मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी रबर बॉल स्पर्धेमध्ये रबर बॉल आहे मात्र पावसाची कुठेतरी अनुपस्थिती कमी कमतरता जाणवते. मात्र शेवटी हवामान खात्याला देखील कधी वेधशाळा देखील कधी अंदाज घेता आलेला नाहीये, कारण बऱ्याचदा पाऊस जोरदार पडणार अशी जेव्हा ते भविष्यवाणी करतात तेव्हा बऱ्याचदा ते चुकताना देखील आपण पाहत असतो. त्यामुळे निसर्गाचा अंदाज खरं तर कोणाला घेता येत नाही. ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन करणं फार कठीण असतं तसंच ऋतूचं आणि भारतामधल्या ऋतूचं सांगणं फार कठीण असतं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आजही पाऊस नाही आहे आणि अपेक्षा करूया येणाऱ्या उद्या आणि परवामध्ये देखील पाऊस पडावा. पाऊस पडेल तर मजा येईल. मात्र बघूया शेवटी वरुण राजाची कृपा आपल्यावर घडायला हवी. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सामना ठिकाणी सुरू आहे. आपण पाहतोय VCC उसरगर वर्से जय मसोबा मानेरेमध्ये. एका बाजूला विशाल मात्रेला तुम्ही पाहतायत, अमितला पाहतायत, तेजसला पाहतात, निकेतला पाहतायत, असे अनेक नामवंत खेळाडू अनुभवी खेळाडू VCC उसर्ग संघामध्ये. दुसऱ्या बाजूला प्रवीण सारखा एक उत्कृष्ट संघनायक तेजस आहे. नंतर अनेक नामवंत खेळाडू या संघामध्ये देखील आहे मानेरे संघामध्ये. तर 62 धावा उसर्ग संघाने धावफलकावरती लावलेले आहेत आणि 63 धावसंख्येचं लक्ष त्यांना पूर्ण करायचं मानेरे संघाला. आणि धावसंख्या कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. सुरुवात थोडीशी उसर्ग संघाची खराब झाली मात्र त्यानंतर मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर त्रेसष्ट धावा करायचे. तर या सामन्यात या षटकात नाही असं म्हणतायत. या सामन्यानंतर आपण सवलत देऊया कारण खरं तर खेळपट्टी खराब होऊ नये पावसामुळे. त्यामुळे बऱ्याच जणांना शूज आणि चप्पल घालण्यासाठी आपण मज्जाव केला होता. मात्र आता यानंतर खरं तर आपण पाहतोय सूर्यप्रकाश भरपूर चांगल्या पद्धतीने आहे. खेळपट्टी तापलेली आहे त्यामुळे खेळाडूंना अनुमाने खेळणं थोडं कठीण जाते. मात्र या सामन्यानंतर आपण शूज आणि चप्पल घालण्यासाठी सवलत देऊया. हा चेंडू यावेळेस यॉर्कर होता, ऑन साईडला खोदून काढण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंसं जुळलं नाही मात्र एक धाव या स्ट्रोकवरती मिळेल. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती विशाल आणि प्रवीण आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन प्रवीण जोशी तुम्ही पाहतायत. याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. अनेक स्पर्धा या संघाने देखील गाजवलेल्या आहेत. गतवर्षीचा हंगाम पूर्णपणे या संघाने गाजवलेला आहे. आणि मला आठवतंय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती खरं तर या संघाने सर्वांची मनं जिंकली आणि चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरून एक मोठा कीर्तिमान एक विक्रम त्यांनी या ठिकाणी प्रस्थापित केला होता. मानेरे म्हणले की आमचे साथी समालोचक राहुल भोईर यांचं हे गाव आणि उद्या राहुलला आणि ओंकारला तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहाल, त्यांना ऐकाल. उद्या योगेश मडवे असेल, माफ करा, परवा ओंकार असतील. आणि ओंकारला आज इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहाल. वाकळण संघामध्ये या सामन्यानंतर लढत आहे बनेली वर्सेस वाकळण. जीत भोईर केतन मात्रे देखील या ठिकाणी या संघामध्ये तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलंग द कार्पेट चेंडू जातो मिडविकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत त्या ठिकाणी मात्र थोडासा पाय त्यांचा घसरला आणि चेंडू त्यांच्या हातातून निसटला. या दरम्यान 2 धावा प्रवीण पूर्ण करतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 3 धावा. आमच्यासोबत गुणसंख्या लेखक आहेत, फिरोज आहेत. फिरोजचं देखील स्वागत करूया. एक फिरोज खान सर आमचे मित्र देखील आहेत, उत्कृष्ट असे अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. आणि या सुभाष मैदानावरतीच शेजारी त्यांचं घर आहे. आणि एक फिरोज आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये स्कोरच्या भूमिकेत. गोलंदाज निकेत. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडल स्टंपवर चेंडू थोडासा बाहेर देखील निघतो, अँगल क्रिएट करतोय. तर राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत निकेत. आणि एक त्यामुळे त्यांना एक थोडासा अँगल क्रिएट करण्यामध्ये मदत मिळते. टप्पापर्यंत चेंडू थोडासा बाहेर निघतोय. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक विशाल मात्रे मास्टर माइंड आहेत. व्यवसाय क्रिकेटचा देखील भरपूर दांडगा अनुभव विशाल मात्रेच्या
पाठीवर आहे. यावेळेस मात्र चेंडू हुकडतायत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, त्या ठिकाणी मात्र झेल पकडता आला नाही आणि प्रवीणला जीवनदान मिळते आणि जीवनदानासोबत मिळतात या दोन धावा. हा झेल पकडता आला असता कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव, चुकीचं तंत्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षक तोच उत्कृष्ट असतो, तो नेहमी चेंडूची वाट पाहत असतो, कधी चेंडू माझ्याकडे येणार याची वाट पाहत असतो आणि येणाऱ्या चेंडूवरती झेल पकडणं, चेंडूला अडवणं हे क्षेत्ररक्षकाचं काम असतं. हा चेंडू बॅटची कडा घेऊन मागे येतोय, प्रोटेक्शन दिले गेले त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक केतन आहेत. फक्त एकच धाव मिळेल, धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 63 धावा करायचे आहेत म्हणजे अजूनही 57 धावा हव्यात. पहिले दोन सामने आपण पाहिले तर धावसंख्येचा पाठलाग झालेला आहे, धावसंख्या चेसिंग होते या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलेले, मात्र दोन्ही सामने रोमांचकारी झाले. धावसंख्या चेसिंग होते मात्र त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, जीवाचं रान करावं लागतं. कारण गौरीपाडा संघाने देखील खंबाळपाडा संघाला पराभूत करताना भरपूर त्यांना मेहनत करावी लागली होती. शेवटच्या टप्प्यापर्यंत चेंडू सामना रंगला होता आणि या आधीचा सामना जर तुम्ही पाहिला, एक चेंडू 6 समीकरण होतं आणि शुभमने तो सामना फिनिश करून खूप शुभ कार्य केलं आपल्या संघासाठी आणि चेंज द गेम वडोली बीच संघाने सामना जिंकून या स्पर्धेमध्ये आपलं विजयाचं खातं उघडलेलं आहे. आज 8 संघ तुम्ही पाहाल तर खूप ताकदवर संघ आहे. यानंतर देखील वाकण संघ आणि त्यांच्या समोर असेल टिटवा विभागातला एक ताकदवर संघ बनेली संघ. खरं तर बनेली संघ आज सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ वरप संघ आज काय कारणास्तव या ठिकाणी पोहोचू शकला नाही आणि त्याऐवजी वाकण संघ या ठिकाणी वेळेवर पोहोचलेला आहे. हा चेंडू हवेत आहे, स्वतः जज करतायत त्या ठिकाणी आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी टिपतायत. फलंदाज बाद होतोय आणि मैदानावरती लागतोय माणिरे संघाला हा पहिला धक्का. प्रवीण एक जीवनदान मिळालं होतं मात्र त्या ठिकाणी नशिबाने साथ सोडली आणि गोलंदाज तेजसने इथे आल्या आल्याच पहिल्या चेंडूवरती प्रवीणचा अडसर दूर केला आणि अशाच प्रकारची गोलंदाजी VCC उत्सर्ग संघाला करावी लागेल. कारण माणेरे संघ यांची बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही पाहिलं तर त्यांच्याकडे 7-8 चांगले फलंदाज आहेत, ते सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता ठेवतात, सामना फिनिश करण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे इथे प्रत्येक गोलंदाजाला चांगली गोलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी आणि त्याला उत्कृष्ट दर्जाचं साजेसं असं क्षेत्ररक्षण करावं लागेल. नवीन फलंदाज हरेश भोईर येत आहे, एक अत्यंत विस्फोटक आणि विध्वंसक असा फलंदाज. राहुल भोईर आमचे साथी समोरक्ष त्यांचे बंधुराज आहेत. हरेश गोलंदाज तेजस, हा चेंडू खूप सुरेख होता, ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला, बॅट आणि बॅटच्या मधून निघून जातोय डॉट चेंडू. गोलंदाज तेजस खूप चांगली गोलंदाजी करतायत, धावा पहिल्या षटकात आल्या होत्या, फक्त 6 आल्या होत्या. स्ट्राईकला विशाल आहे डावखुरा फलंदाज. विशाल एक उदयोन्मुख खेळाडू, मला आठवतंय खूप चांगली फलंदाजी त्याने मागच्या हंगामात केली होती मिडल ऑर्डरमध्ये येऊन आणि आता मात्र त्याला प्रमोट केले गेले. यावेळेस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू येतोय. तर टॉससाठी यायचंय वाकळण आणि बनेली दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी लवकरात लवकर या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचंय प्लीज. वाकळण आणि बनेली यानंतरची लढत आजच्या दिवसातील चौथी, पहिल्या फेरीतील चौथी लढत असेल आणि त्या सामन्यानंतर मात्र द्वितीय फेरीला सुरुवात होईल. 1+1 वाईड, वाईडवर एक धाव पूर्ण केलेली आहे, अशा प्रकारे दोन धावा मिळालेले आहेत. स्ट्राईकला हरेश येतोय, हरेश भोईर तिसऱ्या क्रमांकावरती. यावेळेस मात्र खूप चांगला चेंड होता, पाड आणि पाडच्या मधून निघू जातोय, पूर्णपणे संभ्रमात टाकलंय. तर यानंतरची नाणेफेक करण्यासाठी खरं तर मला या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं अंपायर्स ग्रुपचं, ज्यांनी खरं तर नेहमीच आपण चित्र बघत असतो, वरिष्ठ व्यक्ती असतात किंवा मान्यवर असतात त्यांना नाणेफेकीचा मान दिला जातो, मात्र या स्पर्धेमध्ये एक वेगळी कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळते. व्हाईटचा इशारा त्या पंचांचा की इथे अंपायर असतील, आमचे GTCचे काही मेंबर असतील, आमचे स्कोरर असतील, त्यांना संधी दिली जाते नाणेफेकीसाठी आणि त्याचबरोबर पारितोषिक वितरित करण्यासाठी. तर खरं तर आज या सामन्यासाठी
अशा व्यक्तीला या ठिकाणी बोलावणं तिथे नाणेफेकीसाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असतात तेव्हा तानाजी शिंदे म्हणजे आमच्या तानाजी मामांचं फार मोठं योगदान असतं. ग्राउंड्समॅनच्या भूमिकेत ते असतात, मैदानाची देखभाल करणं ही त्यांची जबाबदारी असते. आणि आमच्या तानाजी मामांना आम्ही ही हा बहुमान देतोय नाणेफेकीचा. खरं तर मामांना अशा प्रकारचा मान मला वाटत नाही कधी कोणी दिला असावा. तर मामांनी भरपूर घाम गाळलेला आहे मैदानासाठी. आणि मी विनंती करेन मामांना की आपण आपल्या शुभास्ते टॉस करून घ्यायचं आहे. डॉट चेंडूने कमबॅक करताना बोलायचा तेजस, धावसंख्या आहे 11 धावा. तर टॉससाठी वाकण संघाचे संघनायक घ्या आपण. बनेली संघाचे संघनायक खरं तर आज संपूर्ण संघ सकाळीच या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर मात्र बनेली संघ सज्ज होतो. यावेळी चेंडू हवे येत आहे. विशाल मात्र चेंडूच्या खाली येत आहेत आणि फलंदाज हरेश भोईर बाद होतोय. हा लागणारा दुसरा जबरदस्त आणि मोठा धक्का मी म्हणे माणेरे संघाला. कारण दोन फलंदाज प्रवीण आणि हरेश हे दोन खूप जबरदस्त फलंदाज आहेत या संघाचे. मात्र या ठिकाणी ते खूप लवकर बाद होत आहेत आणि संघ कुठेतरी अडचणीत सापडताना तुम्ही पाहतायत. धावसंख्या आहे धावपलकावरती 11 ही स्थिरावलेली. तेजसचं कौतुक करायला हवं. खरं तर पहिले षटक निकेतने हाताळलं. निकेतला एकही यश प्राप्त करता आलं नाही. मात्र निकेतची गोलंदाजी तुम्ही पाहिलं तर इकॉनॉमिकल राहिली. फक्त 6 धावा त्याने दिल्या. मात्र त्याही पेक्षा चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर तेजसने केली. त्याने त्याही पेक्षा कमी धावा 5 धावा दिल्या आणि त्याचबरोबर त्याने 2 गडी बाद केले. आणि ते देखील 2 आघाडीचे फलंदाज जे या संघाचे खरे तर स्टार आहेत त्या 2 फलंदाजांनी बाद केलेले. धावा आहेत 11 करायच्या आहेत. 69 धावा म्हणजे अजूनही या संघाला इथून 52 धावा करायच्या आहेत. आणि त्या देखील येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 52 धावा करणं फार जिकरीचं काम आहे. कठीण आहे, अशक्य मिळत नाही. कारण क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नसते. कुठलंही लक्ष कधीच तुम्ही सांगू शकत नाही की हे लक्ष मला विजयाची गॅरंटी देईल. आणि कुठलंही लक्ष छोटं किंवा मोठं नसतं. तुमच्याकडे ताकद असेल तर तुम्ही कितीही मोठी धावसंख्या चेस करू शकता. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्ही कुठलंही छोटं लक्ष या लक्ष्याचं डिफेन्स करू शकता. बघा 18 चेंडू आणि करायच्यात 52 धावा. स्ट्राईकला फलंदाजा डावखुरा विशाल. चेंडू शफून घेण्याचा प्रयत्न, चुकीचं तंत्र आपण पाहत आहेत. विशाल मात्र एक चतुर आणि चाणाक्ष खेळाडू आहे. त्याने आधीच पाहिलं विशाल ऑनसाईडला खेळणं जास्तीत जास्त पसंत करत आहे. आणि ऑनसाईडला खेळण्यासाठी ते ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर निघत आहेत. आणि या गोष्टीचा फायदा घेत चेंडूला मिडल स्टंपवर या ठिकाणी फेकला गेला. विशालच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा विशाल राऊंड द विकेट. यावेळेस मात्र चेंडू खूप उंच गेला आहे. मात्र लांब किती जाणार बघूया. चेंडू जातोय यावेळेस मात्र वाडीश लांबा सीमा रेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटका. आणि ते मात्र टायमिंग बघा. हवेचा जर प्रवाह तुम्ही पाहिला तर हवा पश्चिमेकडनं पूर्वीच्या दिशेने वाहते. म्हणजे डावखुऱ्या फलंदाजांना इथे नक्कीच खूप मोठा ऍडव्हान्टेज मिळेल हवेचा. आपण पाहिलं होतं इंडिया वर्सेस पाकिस्तान या सामन्यामध्ये जेव्हा हार्दिक पांड्याने जो स्ट्रोक खेळला होता तो स्ट्रोक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हवेच्या विरुद्ध दिशेने होता. त्यामध्ये चेंडू आत आला. आणि इथे मात्र आपण पाहतोय डावखुऱ्या फलंदाजांना खरं तर या इनने खूप धावा करता येतील. या चेंडू ऑन साईडला त्याच दिशेने खेळतात. गॅप आहे. क्षेत्ररक्षक वेगाने हवेत झेप घेतात, स्ट्रेच करतात स्वतःला. आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत. गुड फिल्डिंग. काल देखील करण धुळेने 2 अर्धशतकं झळकावली. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यात संघाची धावसंख्या 74 होती, त्यानंतर 80 होती. मात्र शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना 42 धावा करू दिल्या नाही मात्रेपाडासारख्या एक बलाढ्य संघाने. हा चेंडू यावेळेस मात्र खूप उंच आणि तितकाच लांब जाऊन हा चेंडू विसावतोय. विशालने इथे मात्र धोक्याची घंटा वाजवलेली आहे. विशालने विशालवरती आक्रमण केलेलं आहे. आणि एक विशाल षटकार विशालच्या बॅट मधून विशालच्या गोलंदाजीवर तुम्ही पाहताय. आणि इथे मात्र विशाल दाखवून देतोय की जरी हरेश आणि प्रवीण बाद झाला असला तरी हा सामना नक्कीच आम्ही सोडलेला नाहीये. आणि अशाच प्रकारची फलंदाजी विशालने जरी ते सुरू ठेवली तर हे लक्ष नक्कीच आपल्या संघासाठी तर सोपं करून ठेवेल. धावसंख्या धावपलकावरती आहे 25
पहिल्या दोन षटकात धावा होत्या 11 आणि आता मात्र या षटकात तब्बल 14 धावा कुठलेल्या आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी खरं तर हा चेंडू आत येणार होता, मात्र डावखुरे फलंदाजाला चेंडू बाहेर निघतोय. ऑफ ब्रेक चेंडू होता आणि इथे कमबॅक करताना विशाल म्हात्रे 25 धावा धावपलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपर, मात्र खूप जास्त बाहेर. हा चेंडू पिचिंग गेला गेला आणि त्यामुळे पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. संख्या धावपलकावरती 26. विशाल भोईर पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. विशाल मात्रेचा यावेळी चेंडू लेग स्टंपच्या दिशेने निघणारा होता, हुक केलाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर असं वाटलं होतं की विशाल म्हात्रे देखील चांगली गोलंदाजी करतील, मात्र त्यानंतर विशाल भोईरने दोन गगनभेदी षटकार लगावले आणि एक उत्कृष्ट असा चौकार आपण पाहिला शेवटच्या चेंडूवरती आला आणि एकूण धावसंख्या धावपळकावरती आहे 30. तर बनेली संघाने नाणेफेक जिंकलेले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बनेली गाव अत्यंत मोठा असं गाव आहे. या गावामध्ये देखील दोन संघ तुम्ही पाहू शकाल. काल देखील एक संघ तुम्ही पाहिला, तो संघ त्याचं आव्हान संपुष्टात आला आणि एक दुसरा संघ बनेली तुम्ही पाहत आहे. या बनेलीमध्ये यंदा भरपूर चांगल्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, कारण बनेलीमध्ये देखील एक हक्काचं ग्राउंड मिळालेलं बनेली वासियांना. त्यामुळे इथे देखील क्रिकेटचे भरपूर क्रेज आहे. टिटवाळ्याच्या अगोदरच काही मिनटं अगोदरच मी पाहिलं तर बनेली हे गाव ज्याला बल्याणी असं देखील संबोधलं जातं आणि तोच संघ तुम्ही पाहू शकाल इन ॲक्शनमध्ये. तर धावा आहेत 30 अजून करायच्या, 33 धावा 12 चेंडूमध्ये. बारा चेंडू 33 धावा, पासिंग रेट बघा 16.50. स्ट्राइकर फलंदाज आहेत ऋषी ओर द विकेट. हा चेंडू यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने खेळतात, गॅप आहे त्या ठिकाणी. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही, चेंडू परत वेगाने आले होते. लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मधून हा स्ट्रोक खेळले होते ऋषी आणि या ठिकाणी आपण पाहतो 4 धावा येत आहेत आणि समीकरण आता आपण पाहिलं तर 29 धावांची गरज 11 चेंडूमध्ये. आणि दोन्ही बाजूने आक्रमण होणं फार गरजेचं आहे, कारण लक्ष फार मोठं आहे. आता 11-19 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहेत तेजस, त्यांनी मागच्या षटकामध्ये पहिल्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. आता त्याच्या पहिल्या चेंडूमध्ये चौकार येतोय. यावेळेस डाऊन द विकेट खेळतायत फ्रंट फुटवाले, डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप वरून खेळले आणि फुटवर्कचा खूप चांगला वापर ऋषी करतायत. 2 धावा मिळतायत ऋषीला आणि 2 धावेने समीकरण मात्र बदललं. 27 धावा करायचे आहेत आता, त्या देखील 10 चेंडूमध्ये. म्हणजे 270 स्ट्राईक रेट या ठिकाणी ठेवावं लागेल विजयासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस ओर द विकेट. पुढे आले फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जोपर्यंत चेंडू पहिल्या टप्प्यात उचलून कव्हर करतील फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या होत्या आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावेने समीकरण बघा या ठिकाणी बदल तर 24 धावा करायचे. धावा एकूण झालेले आहेत म्हणजे 38 आणि 9 चेंडूमध्ये 39 धावा झाल्या आणि करायच्या 24 धावा येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. सामना रंगदार स्थितीमध्ये जातोय बघा, कारण अजूनही आपण पाहिलं तर दोन्ही बाजूला संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष सुरू आहे, दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष आहे. मात्र कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक वेगळी कन्सेप्ट क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही पाहताय प्रथमच, म्हणजे अंपायरचे ग्रुप आजवर तुम्ही भरपूर पाहिले असतील. भरपूर असे पॅनेल आहेत, मुंबईमध्ये देखील अनेक नामवंत माजी क्रिकेटपटू एकत्र येऊन एक त्यांनी देखील अंपायरचा ग्रुप बनवलेलं आहे. आता खरं तर 2 ते 3 वर्षापूर्वी अजय पवार यांनी, अजय पवार
आणि अनेक दिग्गज खेळाडूंना जे खरं तर त्यांनी काळ क्रिकेटच्या माध्यमातून गाजवलं, त्यांचे जे सर्व मित्र असतील त्यांना एकत्र आणलं आणि एक अंपायरचा ग्रुप त्यांनी तयार केला. आणि त्यामध्ये सुभाष पाटील संदप संघाचे आहेत, रमेश म्हात्रे जे सागावचे काळ ज्यांनी गाजवला सागाव संघासाठी, सुभाष पाटील पाटील संदप संघासाठी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करत होते आणि चांगल्या फॉर्ममध्ये असताना अचानक त्यांनी निवृत्ती पत्करली आणि संपूर्ण फोकस अंपायरिंगवर या ठिकाणी त्यांनी केंद्रित केलंय, लक्ष केंद्रित केलंय. चेंडू एक्स्ट्रा कवच्या दिशेने जातोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये, मात्र दोन धाव होण्यापासून ते रोखू शकले नाही. त्याचबरोबर मुन्नाबाई पठाण शापूरगी आन बान शान आम्ही त्यांना म्हणतो, असे मुन्नाबाई पठाण एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून एक काळ त्यांनी गाजवला. आजही फोटोग्राफच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट ते खेळत असतात, एक चांगले अंपायर म्हणून त्यांची स्वतःची एक ओळख आहे. त्याचबरोबर प्रसाद सहस्रबुद्धे JBCC एक काळ एक हा संघ होता, अभय राजे यांचा जय भोलेनाथ क्रिकेट क्लब डोंबिवलीमधला एक नामवंत संघ, व्यावसायिक संघ. या संघासाठी प्रसाद सहस्रबुद्धे यांचं फार मोठं योगदान, चेंडूला ड्राईव्ह करताय ते आपण, मात्र ऑफ साईडला लॉंग ऑफ होणं, क्षेत्ररक्षण वेगाने येत आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र तितक्याच वेगाने दोन धाव पूर्ण करताय आणि दोन धावीने संघाची धावसंख्या धावफळकावरती 43, म्हणजे अजूनही आपण पाहतो एक 20 धावांची गरज आहे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये, 7 चेंडू 20 धावा. प्रसाद सहस्रबुद्धे देखील मिडल ऑर्डरमध्ये JBCC साठी अत्यंत हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती, षटकार मारण्यामध्ये खूप माहीर होते, तरबेज होते. आणि त्याचबरोबर आमचे बाळा इकारी सर यांनी देखील क्रिकेटसाठी फार मोठं योगदान दिले, कल्याण शहराचे सुपुत्र आहेत. त्याचबरोबर निरंजन सावंत ज्यांचे मैदानाची फार जवळचं नातं आहे आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची एक कारकीर्द राहिलेली आहे. हा चेंडू कवरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत, पहिली धाव वेगाने पूर्ण करताय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि सहजतेने या दोन धाव पूर्ण करताय. त्याचबरोबर आपण पाहतो उमेश केणे निंबवली टिटवाळचे एक अत्यंत नामवंत खेळाडू म्हणून निंबवली संघासाठी त्यांनी जबरदस्त कारकीर्द त्यांची राहिली आहे, ते देखील या पॅनलमध्ये आहेत. त्यानंतर आमच्या अभय पाटोळे सर आहेत अंबरनाथचे, हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेट म्हणून खूप जबरदस्त एक काळ त्यांनी गाजवला. त्यानंतर आमचे कल्याणचे बाळा माने सर, असा हा पॅनल आहे आणि यामध्ये आणखीन काही अंपायर्स काही प्रोफेशनल अंपायर्स ऍड होण्यासाठी उत्सुक देखील आहे, कारण जय पवार एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी जे जे केलं त्यामध्ये स्वतःला 100% त्यांनी समर्पित केलं. मग ते क्रिकेटपटू होते तेव्हा देखील त्यांनी काळ गाजवला, त्यानंतर जय 11 नावाचा संघ खरं तर त्याचा या संघाची बांधणी त्यांनी केली आणि एक उत्कृष्ट संघनायक, त्यानंतर संघ संघटक, त्यानंतर संघ व्यवस्थापक म्हणून खूप जबरदस्त खेळाडू त्यांनी घडवले आणि सध्याच्या घडीला विक्रांत केणी प्रतिष्ठा संघ हा संघ जय पवार ज्याचे खरं तर या संघाचे मास्टर माइंड आहेत, मैदानाच्या बाहेरचा एक मास्टर माइंड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याच्याकडे क्रिकेटचं अगाध असं ज्ञान आहे. आणि त्यानंतर अनेक असे खेळाडू ज्यांनी ग्रामीण भागातून नवीन नवीन खेळाडूंना संधी दिली व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी आणि अनेक खेळाडूंना घडवण्यामागे जय पवार यांचा सिंहाचा वाटा आहे, महत्वपूर्ण असं योगदान मी म्हणेन. आणि हाच अनुभव घेऊन ते पंचांच्या भूमिकेत मैदानावरती उतरले आणि त्यात देखील भरपूर यश लाभलं आणि कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर याआधी तुम्ही पाहिला तर इतिहास भरपूर तुम्हाला बऱ्याच स्पर्धांमध्ये फक्त कमिटीचेच अंपायर्स पाहायला मिळायचे, मात्र हे चित्र बदलताना तुम्ही पाहिलं मागील वर्षापासून. आणि इथे मात्र हा चेंडू वाईड इस्लामाच्या दिशेने, मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतो ऋषी लागणारा मानेरे संघाला आणखीन एक धक्का. तर धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतो यावेळेस 45 म्हणजे अजूनही 18 धावा करायचे आहेत, त्या देखील 5 चेंडूमध्ये. स्ट्राईक जास्तीत जास्त विशालकडे असणं फार गरजेचं आहे आणि विशाल स्ट्राईकवर जर असेल तर सामना संपवण्याची त्याच्याकडे नक्कीच ताकद आहे, कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. मात्र आणखीन एक डावखुरा फलंदाज तेजस भोईर मैदानावरती जातोय. तेजस भोईर खरं तर सर्वात प्रथम आहे या खेळाडूची ओळख आम्ही JTCचे ऑपरेटर म्हणून ऑनलाईन स्कोरर म्हणून त्याच्याकडे आम्ही नेहमी पाहत आलो, मात्र त्यानंतर मानेरे संघासाठी खूप भरीव अशी कामगिरी त्याची राहिलेली आहे. टावखुरा शैलीदार गोलंदाज, मात्र बघूया फलंदाज ही कशा प्रकारे करताय. 18 धावा करायच्या आहेत 5 चेंडूमध्ये.
राउंड द विकेट ऋतिक फुलटा चेंडू यावेस मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळतायत मात्र त्या ठिकाणी खूप उंच हा चेंडू गेलाय आणि त्या ठिकाणी पंचांनी हा चेंडू नो घोषित केलेला आहे आणि त्यामुळे धावचीचा अपील होते बघा नॉन स्ट्राइक एंडला कारण आपण पाहिलं तर नो चेंडू घोषित केलेले आहे बाळा सरांनी कारण वेस्ट साईट आपण पाहू शकाल जर कमरेच्या वर हा चेंडू फील्ड क्षेत्रक्षणामध्ये काहीतरी या ठिकाणी नक्कीच चूक झालेली आहे क्षेत्रक्षण सजवण्यामागे तर या ठिकाणी थोडस मिसअंडरस्टँडिंग झाले कारण कोणीतरी बाहेरचा खेळाडू आत आला होता त्यामुळे पंचांना असं वाटलं की एका साईडला तीन खेळाडू आहेत त्यामुळे पंचांनी तर मी या ठिकाणी विनंती करेन की आपण सामना सुरू असताना बाहेरच्या कुठल्याही खेळाडूने आत येऊ नका बाउंड्री लाईनच्या बाहेर राहा आणि या ठिकाणी बघा सामना क्रुशियल स्टेज मध्ये आहे नाजूक स्थितीमध्ये हा सामना आहे आणि इथे मात्र पंचांचं थोडस नक्कीच मिसअंडरस्टँडिंग झालं त्यामुळे आता बघा या ठिकाणी फलंदाज तेजसला बाद व्हावं लागेल आणि आणखीन एक धक्का लागतोय मैदानावरती माणेरे संघाला माणेरे संघाची चिंता वाढत चाललेली आहे त्यामागचं कारण आहे त्यांचा टॉप ऑर्डर या संघाची ताकद आहे त्यांचे जे अग्रक्रमांचे फलंदाज प्रवीण जोशी असतील किंवा हरीश भोईर असतील हे दोन फलंदाजपैकी एखादा फलंदाज जेव्हा मोठी खेळी साकारतो त्यांचं विनिंग पर्सेंटेज तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळतं मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज लवकर बाद झाले झटपट बाद झाले आणि VCC उसरगर संघाला या सामन्यावरती पकड मजबूत करण्याची एक संधी सुवर्ण संधी साध मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे कारण चार चेंडूत 18 धावा करायच्या बॅक टू बॅक दोन चेंडू दोन गडी बाद झाले हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज ऋतिक हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघणारा आणि इथे मात्र थ्रो देखील खूप खराब पाहायला मिळतोय तो वाईटचा इशारा तर पंचांचा आणि इथे दोन चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळल्यानंतर मात्र हा चेंडू दिशाहीन चेंडू पाहिला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा आणि व्हाईटचा इशारा देखील आला आणि त्याचबरोबर दोन धावा धावून काढलेले आहेत अशा एकूण तीन धावा मिळतील तर 15 धावा येणाऱ्या चार चेंडूमध्ये करायचे आहेत एखादा मोठा फटका जर आला या क्षणाला तो येणं गरजेचं आहे माणेरे संघासाठी तो जर स्ट्रोक आला तर मात्र या सामन्यामध्ये त्यांना शिरकाव करण्याची संधी निर्माण होईल आणि येणाऱ्या चार चेंडू 15 धावा करायचे किमान चार चौकार किंवा दोन षटकार एक चौकार मारावा लागेल या ठिकाणी विशाल भोईर खरं तर सलामीला आलेला फलंदाज एका बाजूने किल्ला लढवतोय आणि नक्कीच त्याच्या बॅट मधून दोन षटकार एक चौकार आलेले आहे त्याचबरोबर चार दुहेरी धावा तुम्ही पाहतायत एक चौकार आहे 11 चेंडू 25 धावा तो नाबाद खेळतोय 25 धावांवर नाबाद खेळतोय हा चेंडू फुल टॉस होता जसा चेंडू तसं उत्तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि आता मात्र 9 धावा करायचे आहे मी आधीच सांगितलं की एक मोठा फटका येणं माणेरे संघासाठी फार गरजेचं आहे तो फटका आलेला आहे फलंदाज विशाल भोईच्या बॅट मधून आणि आता मात्र 3-9 चं समीकरण आहे आणि आता माणेरे संघाला विजयाची चाहूल लागलेली आहे आणि विजयाचं स्वप्न दिसू लागलेलं आहे आणि आता मात्र विशाल मात्रे उसर्ग संघाचे एक अनुभवी खेळाडू काहीतरी कान मंत्र गोलंदाजी देत असताना कारण सुरुवातीचे दोन चेंडू त्याने अप्रतिम हाताळले मात्र तिसरा चेंडू वाईड तुम्ही पाहिला हा चौथा चेंडू फुलटॉस तुम्ही पाहिला आणि त्यामुळेच आता जो गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरड्यावरती होता तो गोलंदाज या ठिकाणी थोडासा दबावाखाली येताना तुम्हाला पाहायला मिळतोय तर 9 धावा 3 चेंडूत करायचे गोलंदाज बघूया ऋतिक कम बॅक करतोय का ओवर द विकेट येतोय ना चेंडू यावेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर आणि व्हाईटचा इशारा पंचांचा येतोय समीकरण आणखीन सोपं होतोय 3 चेंडू आणि 8 धावांची गरज सामना होता कुठे आणि आला कुठे 3 चेंडू 8 धावा ओवर द विकेट
हा चेंडू पायात होता खोदून काढलाय शॉर्ट मिडविकेट दिशेने एक धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेसाठी धावताय मात्र इथे दोघांमध्ये रेस लागली होती विशाल आणि त्याचबरोबर नवीन फलंदाजा ठिकाणी तुम्ही पाहिलं तर रवींद्र मध्ये आणि त्यात विशाल वेगाने पुढे सरकले विशाल जिंकले शर्यत आणि त्यांनी रवींद्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचायच्या आधीच चेंडूला मात्र एस्टॅनवर या ठिकाणी मारला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालाय स्ट्राईक ठेवायची होती विशालला स्वतःकडे त्यात त्याला यश आलंय मात्र फलंदाज रवींद्रला या ठिकाणी बाद व्हावं लागतंय समीकरण तुम्ही पाहू शकाल दोन चेंडू मध्ये आता करायचे आहेत सात धावा या विशाल भोईरने विजयाचं स्वप्न दाखवलेलं आहे त्याने आशा पल्लवित केलेल्या आहे या सामन्याला संजीवनी प्रदान त्याने केलेली आहे मात्र आता इथून जी मेहनत त्याने आपल्या संघासाठी केलेली आहे त्या मेहनतीला फळ आता मात्र त्यालाच या ठिकाणी मिळून द्यावं लागेल कारण एक षटकार एक सिंगल धाव हवी आहे सात धावा येणाऱ्या दोन चेंडूमध्ये करायच्या आहेत आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा विशाल भोईर गोलंदाजी मार्कवर ऋतिक ओव्हर द विकेट हा चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही आणि इथे मात्र काय घडतंय बघा मैदानावरती फलंदाज बाद होतोय जो फलंदाज नवीन आला होता आशिष आणि स्ट्राईक देखील या ठिकाणी आता मात्र येणाऱ्या नवीन फलंदाजाला मिळेल कारण विशालला हा चेंडू खरं तर ऋतिकचं कौतुक करायला हवं कारण ऋतिकने हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता विशालला मोठा स्ट्रोक खेळू दिला नाही आणि या ठिकाणी तुम्ही पाहतायत विशाल एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र त्याच्या सवंगडी आशिषला या ठिकाणी तो बाद करतो आशिष बाद होते आणि आता मात्र एका चेंडूमध्ये सात धावा कंपल्सरी करावे लागते षटकार लगावला तर हा सामना माननीय संघाला गमवावा लागेल मात्र क्रिकेटमध्ये सहापेक्षा मोठा फटका नसतो मात्र इथे एखादा चेंडू जर अवांतर आला तर मात्र संधी मिळेल पुन्हा एकदा माननीय संघाला मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतं आणि इथे मात्र बघूया एका चेंडू सात धावा हव्यात विजयासाठी सात धावा होणार का झालेले आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम झालेले आहेत एक सात समीकरण असताना गोलंदाजाने फेकलेला चेंडू वाईट फेकल्या त्यानंतर लगावलेला षटकार आपण बऱ्याचदा पाहिले नऊ चेंडूवरती लगावलेला षटकार देखील आपण पाहिलेला आहे मात्र इथे काय घडते बघूया फलंदाज आधीच शफल होऊन खेळतात ऑप्शनच्या बाहेर उभे राहिलेले एक चेंडू आणि सात धावा आणि हा चेंडू यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बघूया आणि काय घडलंय बघूया त्या ठिकाणी पंचांचा इशारा आहे तो वाईटचा आणि वन प्लस वन आणि आता करायचं एक चेंडू मध्ये फलंदाज बाद आहे आणि इथे एकच धाव मिळेल आणि आता मात्र बघा एक चेंडू सहा धावा स्ट्राईकला विशाल आलाय म्हणजे